मागील लोकसभेला महायुतीला नाकारून या महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला किंवा जे परिवर्तनवादी संविधानाला मानणारे जे पक्ष होते त्यांना भरभरून मतदान केलं. मग मागच्या 4 महिन्यामध्ये असं काय घडलं की लोकांचं मतपरिवर्तन होऊन महायुतीला मतदान केलंय? मुळात महायुतीला मतदान या ठिकाणी झालेलं नाही. ईव्हीएममध्ये फेरफार करून आणि छेडछाड करून महायुती या ठिकाणी सत्तेमध्ये आलेली आहे. जर तुम्ही जर या मतदानाची आकडेवारी जर बघितली तर निवडणूक झाल्याच्या नंतर 7.5 ते 8% मतदान या ठिकाणी वाढलेलं आपल्याला आढळून येतं. जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये 76 लाख मतं या ठिकाणी यांनी वाढून घेतलेली आहे. हे केवळ ईव्हीएममुळे शक्य झाले आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पूर्वी सांगायचे की बॅलेटवरती इलेक्शन व्हायला पाहिजे, परंतु आज ते ईव्हीएमचं या ठिकाणी समर्थन करतात. त्याचं कारण काय? की लोकशाहीला मारण्याकरिता आणि लोकशाहीचे चारित्र्य हनन करण्याकरिता ईव्हीएम हे अतिशय त्यांच्यासाठी सोयीस्कर माध्यम आहेत. परंतु जे हे विसरत आहेत की या माध्यमातून लोकशाही या देशामध्ये संपुष्टात येत आहे. आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी ईव्हीएमचं प्रतिकात्मक या ठिकाणी दहन केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएमच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष आहे. फक्त तो इनकॅश आमच्या माध्यमातून होईल आणि मोठा लढा या ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधात आम्ही उभा करतो. तुमचं नाव? विजय वाहुल, समन्वयक आंबेडकरी चळवळ. भारतीय संविधानाने आपल्या या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. पूर्ण युरोप देशामध्ये त्याचप्रमाणे ज्या देशामध्ये प्रगत असा देश आपण म्हणतो तो अमेरिका असो, इंग्लंड असो, असे पूर्ण देशामध्ये ईव्हीएमवर मतदान घेतलं जात नाही. कारण त्यामध्ये बदला करता येऊ शकतं, सेटिंग करता येऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी मी एक बँकेचा माझी एम्प्लॉय म्हणून सांगू शकतो की बँकेने आमचे सॉफ्टवेअर खूप चांगल्या पद्धतीने सेट केलेले असतात, तरी पण काही लोक आमचे बँकेचे सॉफ्टवेअर हॅक करतात आणि पैसे काढून घेतात. तद्वतच या ईव्हीएममध्ये आपल्याला घोटाळा हा नक्की करता येतो. आणि म्हणून हे सरकार काही ठिकाणी हे ईव्हीएम जाणून बुजून लोकांच्या नजरेस येऊ नये म्हणून कुठल्या तरी पद्धतीने सेटिंग करून ठेवते. आणि म्हणून बघा, मार्केटवाडीमध्ये ज्या लोकांना पूर्ण विश्वास आहे की आपण एवढं मतदान केलेलं आहे ते कुठं गेलेलं आहे ते तपासण्यासाठी या यंत्रामध्ये काही ना काही बिघाड हा नक्की आहे आणि तो शोधून काढण्याचं काम केलं पाहिजे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत होती ती पूर्णपणे बदलून टाकलेली आहे. आणि निवडणूक आयुक्त हा पूर्ण सरकारी पक्षाचा बहुला झालेला आहे. आणि म्हणून तो सरकारी पक्षाचा जसं म्हणेल त्याप्रमाणे वागतो. आणि आताचा हा निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोग हा निरपेक्ष राहिलेला नाहीये, हा स्वायत्त असायला पाहिजे असं घटनाकारांचं मत होतं. आणि म्हणून आम्ही या आजच्या या जागरणाच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या, कमीत कमी बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन, किंवा जर तुम्हाला ईव्हीएम हटवताच येत नसाल तर माझ्यासारखा वैयक्तिक मत असं म्हणतो की जर ऑब्जेक्शन जर कॅन्डिडेटने जर घेतलं तर व्हीव्हीपॅटवर मतदान करण्यात यावं, व्हीव्हीपॅटचे मतदान मोजण्यात यावे, तत्वतच सेंट्रलचं युनिटचं मतदान मोजण्यात यावं अशी आग्रही मागणी आम्ही या निमित्ताने करतो. धन्यवाद. मी भाऊसाहेब पठाडे, भारत जोडो अभियानाचा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता. धन्यवाद. मुख्य निवडणूक आयोग जो आपल्या देशाचा आहे आणि त्याला बाबासाहेबांनी संविधानातून 324 ते 329 प्रमाणे घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याचं आवाहन केलेलं होतं, परंतु या मुख्य निवडणूक आयोगाने आमच्या देशाच्या लोकशाहीचा पूर्णपणे गळा घोटलेला आहे. कारण संविधानातील अनुच्छेद 12 ते 32 या मूलभूत हक्कामध्ये या देशाच्या जनतेला बाबासाहेबांनी मूलभूत अधिकार दिलेले होते आणि त्या मूलभूत अधिकारामध्ये सर्वोच्च स्थान जे आहे ते आमच्या मताचा अधिकार आहे. आणि हा मताचा अधिकार या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून या मुख्य निवडणूक आयोगाने पूर्ण जगामध्ये आमच्या देशाची नाचक्की केलेली आहे की अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याकांमध्ये या प्रकारे मानवी हक्कांचं हरण करून संपूर्ण जगामध्ये आमच्या देशाची मलिनता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून
हा मताचा अधिकार संरक्षित ठेवण्यासाठी, या मताचा अधिकार आमचा हक्क जो आहे संपूर्ण भारतीय जनतेचा हा संरक्षित ठेवण्यासाठी या विभागीय आयुक्तालयाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयोगाला आम्ही संविधाननिष्ठ देशनिष्ठ या संपूर्ण संविधान विरोधी कृतीला आणि संविधान विरोधी व्यक्ती शक्तीला आम्ही या ठिकाणावर यामधून आम्ही चॅलेंज करणार आहोत. आज जे काही मार्कडवाडीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये मार्कडवाडी या ठिकाणी त्या गावातील ग्रामसभेने ठराव मंजूर करून घेऊन स्वतःच आपलं मत कुणाला दिलं हे प्रयोग करून घेत असताना त्या प्रयोगावर पोलीस या व्यवस्थेने पोलिसाच्या बळावर तो जो हाणून पाडलेला आहे प्रयत्न गावकऱ्यांच्या प्रयत्नाचा तोच पुरावा एकमेव आहे की या इमारती धांधली झालेली आहे हे 100% खरं आहे. अनंत केरबाजी भवरे, संविधान विश्लेषक, छत्रपती संभाजीनगर. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचा देशामध्ये संसदीय लोकशाही नष्ट करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा जय महाराज.